नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत. आजचा ब्लॉग ह्याच्या ब्लॉगमध्ये आपण एक प्लेयर डीजे प्लेयर रिव्हील करणार आहोत. ह्याच्या अगोदर आपण ॲम्प्लिफायर केलेत, स्पीकर केलेत, मिक्सर केला, हेडफोन्स केलेत, भरपूर इलेक्ट्रॉनिक वस्तू केलेल्या आहेत. पण आज आपण प्लेयर रिव्हील करणार आहोत. प्लेयर बघा, हा प्लेयर असा आहे, हा NX ऑडिओचा डीजे मीडिया 5000 Mark II हा प्लेयर आहे. हा प्लेयर असा दिसतो, असा दिसतो का तुम्हाला खोलूनच दाखवणार आहे. तुम्ही काय ते बघताय, चला आपण खोलूया NX ऑडिओचा डीजे मीडिया 5000 Mark II. यासोबत तसं तुम्हाला मी म्हणालो, NX ऑडिओची सॉफ्टवेअर CD आहे. ही सॉफ्टवेअर CD काय आहे तुम्हाला नंतर सांगेन मी. त्याचा ॲडॅप्टर आहे RC to RC, आणि ही मिडी केबल. आपण हे साईडला ठेवूया. सर्वप्रथम आपण प्लेयर बघा तुम्ही. प्लेयरची फिनिशिंग एवढी मस्त आहे ना, मला तो खूप आवडला हा प्लेयर. आणि हा खरंच प्लेयर स्वस्तात मस्त आहे. तर मित्रांनो, अनबॉक्सिंग तर झाले, तर आपण अजून एक अनबॉक्सिंग करू. अनबॉक्सिंगमध्ये सांगतो तुम्हाला, मी एक बॅग घेतली आहे. जसे की प्रत्येक कंट्रोलरची बॅग येते, बट मी ही वेगळी बॅग घेतली. कंट्रोलरची बॅग नाही आहे, ही लॅपटॉपची बॅग आहे, मोठी बॅग आहे. तुम्ही स्पेस बघू शकता, खूप मोठा स्पेस आहे. ह्याच्यामध्ये हा लॅपटॉप बसतोय की नाही आपण बघूया. बसला तर चांगलंच आहे. हा कंट्रोलर बसला, बसला हा कंट्रोलर. आपल्याला झालेला आहे कंट्रोलरची केस, पण ही ॲक्च्युअली लॅपटॉपची बॅग आहे. आता आपण टेस्टिंग करूया. सेटअप केलेला आहे, त्याला तुम्ही बघू शकता. ॲक्सेलर आउट आहेत दोन, RC आउट पण आहेत. हे बघा, रेकॉर्ड आउट आहे, मास्टर आउट, RC पण आहे, XLR पण आहे, दोन बूथ आउट आहेत. म्हणजे हा खरंच हा मिक्सर पण आहे, आणि हा कंट्रोलर पण आहे, आणि हा प्लेयर पण आहे. खरंच हा खूप बेनिफिशियल आहे. नॉर्मली जे कंट्रोल असतात ना कंट्रोलर, त्या लॅपटॉपशिवाय चालत नाहीत. नॉर्मल कंट्रोलर जे येतात तुम्ही पायनरचे वगैरे जर घ्याल, त्याला तुम्हाला कंपल्सरी लॅपटॉप लागतो. पण हा डीजी मीडिया प्लेयर आहे, हा कंट्रोलर कम मीडिया प्लेयर आहे. ह्याच्यामध्ये ह्याचा बेनिफिट हा आहे की बघा, आता आपण ऑन करूया. आपण ऑन करतोय, ऑन केला. ह्याच्यामध्ये तुम्ही पेनड्राईव्ह पण लावू शकता, आणि तुम्ही लॅपटॉप पण लावू शकता. आता ह्याच्यात स्विच आहेत, ब्लूटूथ, मिडी. इथे स्विच आहेत मिडी, ब्लूटूथ आणि USB. ह्याच्यामध्ये एक ब्लूटूथ पण आहे, त्याचा आपण नंतर सांगेन मी तुम्हाला. चला आता आपण टेस्टिंग करू. पेनड्राईव्ह टाकलेला आहे, त्याच्यामध्ये म्युझिक आहे. तसं ॲज युजल आपण कॉपीराईट फ्री म्युझिकच लावतो. तर आता आपण चालू करू. एखादा ट्रॅक प्ले केला, हा चॅनल आहे. लेफ्ट राईट बॅलन्स आहे. गाणं फॉरवर्ड करायचं आहे, गाणं फॉरवर्ड होतं. तुम्हाला स्क्रॅचर हवा आहे, स्क्रॅचर आहे. म्हणजे नॉर्मल जे फीचर असतात प्रत्येक कंट्रोलरमध्ये किंवा प्लेयरमध्ये, सगळे फीचर याच्यामध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. आता एक एक फीचर तर सांगू शकत नाही, कारण जे फीचर कंट्रोलरमध्ये असतात ते फीचर याच्यामध्ये आहेत. पीच वगैरे जे काय असतात, लूप, लूप, रिलूप, स्क्रॅचर, सर्च, जे असतात नॉर्मल कंट्रोलरमध्ये ते याच्यामध्ये आहेत. पण ह्याच्यामध्ये जे आहे जे नॉर्मल कंट्रोलरमध्ये नाही, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही हे बघा, त्याला स्विच दिलीत, USB, ब्लूटूथ आणि मिडी. मिडीमध्ये तुम्ही डायरेक्ट इथे वायर कनेक्ट करून तुम्ही लॅपटॉपला देऊ शकता. लॅपटॉपला जर तुम्ही वायर दिली तर तुम्हाला ह्या पॉवर सप्लायची गरज लागत नाही. आता हा आपण केला पेनड्राईव्ह चेक. बघा तुम्ही, हा पेनड्राईव्ह चेक केला. आता आपण मोबाईल चेक करणार आहोत. ब्लूटूथ ऑन केला,
सर्च मध्ये स्क्रॅच 2000 कनेक्ट केलाय मी हा स्क्रॅच 2000 हा बघा कनेक्ट आहे. आता आपण याच्यातून मी हा स्विच करतो ब्लूटूथकडे. हा माझा फोन आहे कनेक्ट, बघू शकता तुम्ही. तर बघा आता हे जे पण जेव्हा तुम्ही ब्लूटूथ कनेक्ट करता तेव्हा तुमचे हे फीचर वर्क करत नाहीत. हे फीचर फक्त तुम्हाला मिडी किंवा USB साठीच आहेत. बरं, ह्याचा हा एक बेनिफिट तुम्हाला पुन्हा सांगतो. ब्लूटूथ ऑन जेव्हा कराल ना, असा एकाच कुठल्याही चॅनलला नाही, हा ब्लूटूथ तुमच्या बाय डिफॉल्ट दोन्ही चॅनलला जातो. आता बघा, मी ह्या चॅनलला ब्लूटूथ आहे, ह्या चॅनलला USB आहे. परत बघा, इथे ब्लूटूथ आहे, इथे USB आहे. आता मी हा चॅनल ब्लूटूथला करतो, ब्लूटूथ इथून प्ले होईल. इथे पण ब्लूटूथ आहे, इथे पण ब्लूटूथ आहे. USB गेला, पुन्हा बघा, हा ब्लूटूथ आहे, हा USB आहे. हवा तो चॅनल आपण पाहिल तेव्हा ब्लूटूथ वरती करू शकतो. ब्लूटूथ केला इथून पण ब्लूटूथ होणार. USB ब्लूटूथ USB आहे. USB इथे दिली नाही आहे आपण, तर हा ब्लूटूथ वरती चालणार. तर हे असे फीचर आहेत, खूप मस्त आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोन XLR आउट आहेत, दोन RC आउट आहेत, बूथ आउट आहे जॅक, पुन्हा रेकॉर्डिंग आउट पण दिलेलं आहे. एक माईक कनेक्ट करू शकता. इथे हेडफोन्स आहे, इथे बघू शकता तुम्ही एक माईक कनेक्ट होतो. हा माईक आहे. आता आपण थोड्या वेळात माईक चेक करू. हॅलो, आता म्युझिक तर ऐकली, आता आपण माईक चेक करू. माईक आहे बघा. हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो चेक चेक. ह्याच्यामध्ये माईक इनपुटसुद्धा आहे. हा तुमचा नुसता प्लेयर किंवा नुसता कंट्रोलर नाही, हा तुमचा एक मिक्सर पण आहे. आणि नॉर्मल कंट्रोलरसारखा आउट नाही आहे, ह्याला हेवी आउट आहे. नॉर्मल कंट्रोलरमध्ये जर आपण लावला तर आपल्याला मिक्सर लावावा लागतो, बट ह्याच्यामध्ये तुम्हाला PA मिक्सर लावायची गरज लागणार नाही. आता म्युझिक बरोबर तुम्ही बघू शकता. हॅलो, म्युझिक पण आहे, व्हॉल्यूम पण आहे, मस्त आहे. हा खरंच हा जो DJ मीडिया प्लेयर आहे, हा जो DJ मीडिया प्लेयर आहे, स्वस्त पण आहे आणि खरंच मस्त पण आहे. ह्याची प्राईस MRP 23,000 आहे, 23,000 ऑफलाईनच घेतला आपण देव इलेक्ट्रॉनिक्सकडे. हा मला 20,000 भेटला, 20,000. तर चला मित्रांनो, सांगा मला कसा वाटला तुम्हाला हा प्लेयर, कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज मित्रांनो, प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा. आणि घंटा वाजवायला विसरू नका. घंटा कशी वाजवाल? तोपर्यंत मी म्युझिक ऐकतो.